मागील काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यात मोटरसायकल चोरांनी उच्छाद मांडला होता. विविध पोलीस स्टेशनात मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल होते. त्या दृष्टिकोनातून पोलिसांचा तपास सुरू होता. या संदर्भात कारवाई करीत अपूर्व पितांबर चौधरी वय 19 वर्ष राणा भंगरगल्ली मोहाडी प्रडांगरी तालुका जिल्हा धुळे यास ताब्यात घेत पोलिसांनी त्याकडून 6 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. दिनांक 29 ऑक्टोबर 2020 रोजी माननीय पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बुधवंत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दादू उर्फ पितांबर चौधरी वय 19 वर्ष राहणार धनगरगल्ली मोहाडी प्रडांगरी तालुका जिल्हा धुळे याने धुळे जिल्ह्यातील चिलाणे फागणे तसेच जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटरसायकली चोरल्या असून त्यातील एक मोटरसायकलची विक्री करण्यासाठी तो धुळे शहरानजीक नगाव चौकुली परिसरात येणार आहे. त्यावरून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा पथकास योग्य त्या सूचना देऊन तेथे सापळा लावण्यासाठी रवाना केली. पथकाने नगाव चौपोली धुळे ते सापळा लावून त्यास त्याच्या ताब्यातील चोरीच्या मोटरसायकलींसह पकडून त्याने धुळे तसेच जळगाव जिल्ह्यातून यापूर्वी चोरलेल्या एकूण 1,90,000 रुपयाच्या एकूण 6 चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्या ताब्यातील मिळून आलेली मोटरसायकल ही शिंदखेडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 89/2020 भारतीय दंडविधान कलम 379 मधील असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या सदर गुन्ह्याच्या पुढील तपासाकामी शिंदखेडा पोलीस स्टेशनला हजर केले आहे. वरील कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखा धुळेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत पाटील पोलीस नाईक प्रभाकर बैसाने अशोक पाटील पोलीस कॉन्स्टेबल मनोज बागुल मयूर पाटील तुषार पारदी सागर शिर्के व महेश मराठे यांनी केली.